असतं बाप जाण्याचं दुःख दादा. आई प्रत्येकानं सांगितली व प्रत्येकानं सांगितली आई. आई तर प्रत्येकाला कळाली, पण आमचा बाप मात्र कधी आम्ही समाजासमोर येऊनच दिला नाही ना. आमचा बाप मात्र आम्ही कधी समाजासमोर येऊ दिला नाही दादा. बाप हे पात्रच असं असतं ना, ते पडद्यामागचं पात्र असतं बरं का दादा. आई प्रत्येकाला कळते व प्रत्येकाला कळते, पण बाप मात्र कधी कोणाच्या लक्षात राहत नाही बरं का. बाप मात्र कधी कोणाच्या लक्षातच राहत नाही. माझ्या बाळाशी मारे जरी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारेल, हा अकांत करणारी देवकी प्रत्येकाला दिसते हो. पण त्याच भयान रात्री त्या पुरातून वसुदेव, वसुदेवजी कृष्ण परमात्म्याला गोकुळाला घेऊन जातात ना, तो वसुदेव मात्र कधी कोणाच्या लक्षातच राहत नाही. कौसल्या मातेचं कौतुक नक्की करा, करू नका. आई वाईट आहे असं म्हणत नाही मी, आईचं श्रेय सगळ्यात मोठं आहे, पण बापाचा वाटा हा काकांवर जास्तच असतो बरं का. त्या बापाचे उपकार कधी विसरू नका, कधीच विसरू नका. कौसल्या मातेचं कौतुक नक्की करावं, पण पुत्र शोकाने राम 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 करत गेलेल्या दशरथाला विसरून मात्र कधी जमणार नाही. राजा छत्रपतीच्या पराक्रमामाग, राजा छत्रपतीच्या पराक्रमामाग मासाहेब जिजाऊचा हात 100% आहे, पण त्याच धावपळीच्या काळामधला शहाजी राजा विसरून कधी जमणार नाही आम्हाला. अरे प्रसूतीच्या वेदना भोगणारी आई प्रत्येकालाच दिसते, प्रसूतीच्या वेदना भोगणारी आई प्रत्येकालाच दिसते, पण काबाड कष्ट करून त्याच दवाखान्याचं बिल भरणारा बाप मात्र आमच्या कधी लक्षातच राहिलं नाही, कधीच लक्षात राहिलं नाही. अरे रोज 5-10 रुपये देणारी आई तर प्रत्येकाला दिसते रे, रोज 5-10 रुपये देणारी आई प्रत्येकाला दिसते, पण आयुष्यभराचं पैशाचं नियोजन करून ठेवणारा बाप मात्र आमच्या कधी लक्षात राहत नाही, कधीच लक्षात राहत नाही आमच्या. अरे पोराता शाळेमध्ये जर नंबर आला ना, गावभर गल्लीभर सांगत फिरणारी आई प्रत्येकालाच दिसते हो, प्रत्येकाला दिसते, पण तेवढ्याच गडबडीमध्ये धावपळीमध्ये पेड्याचा बॉक्स आणणारा बाप मात्र कधी आम्ही आठवलाच नाही ना. तो बाप आम्ही आठवलं पाहिजे बरं का दादा, आठवलं पाहिजे बाप. आम्ही बाप आयुष्यामध्ये चारदा रडतो बरं का, आणि बापाचं आणि मुलीचं अगदी आतून नातं असतं बरं का. ते नातं शब्दामध्ये वर्णन करता येऊ शकत नाही. अरे लोकांना दहाव्याचं आमंत्रण द्यावं लागतं, लोकांना वर्ष श्राद्धाचं आमंत्रण द्यावं लागतं, माणूस मेला तरी लोकांना सांगावं लागतं, पण एक प्रसंग असा आहे ना, त्या प्रसंगाला कधी कोणाला बोलवावं लागत नाही. मुलगी वाटं लावण्याचा प्रसंग, मुलगी निघते दादा, मुलगी प्रत्येकाच्या पाया पडते, प्रत्येकाच्या पायावरती झुकते, ती आपल्या आजीच्या पाया पडते, आजीला सांगते चालले ग माहेरी. अगं माहेरी चालले म्हणून सासरी चालले म्हणून रडत नाही, चालले सासरी, सासरी चालले म्हणून रडत नाही. मी गेल्याच्या नंतर माझ्या बापाची काळजी करायला कोणी नाही म्हणून रडते. काळजी घे बरं का बाई, काळजी घे. आपल्या आजीला सांगते माझ्या बापाची काळजी घे बरं का. प्रत्येकाच्या पाया पडते, प्रत्येकाच्या पाया पडते. एक छोटासा लहानसा भाऊ राहतो, त्याच्या पा त्याच्या गळ्यामध्ये ती मुलगी पडते आणि सांगते दादा. अरे त्या बापाला कधी आरे तुरे बोलू नको बरं का. बाप आयुष्यामध्ये चारदा रडतो बरं का. ज्या दिवशी आपल्या मुलीचं लग्न ठरतं त्या दिवशी तो बाप रडतो, ज्या दिवशी आपल्या मुलीचं लग्न ठरतं त्या दिवशी तो बाप रडतो. दुसऱ्यांदा बाप रडतो मुलगी सासरी जाताना, तिसऱ्यांदा बाप रडतो भर तारुण्यामध्ये आपली मुलगी विधवा झाली अथवा टाकून दिली तेव्हा बाप रडतो, आणि चौथ्यांदा बाप रडतो. अरे ज्यांच्याकरता काबाड कष्ट केले ते जर आरेतुरीची भाषा करायला लागले ना तेव्हा बाप रडत असतो. ती मुलगी त्या भावाला भेटते आणि सांगते दादा. अरे थंडी बापाला वाजायची पण स्वेटर मात्र आपल्याला होतं रे दादा, थंडी बापाला वाजायची पण स्वेटर मात्र आपल्याला होतं. अरे ऊन बापाला लागायचं पण सावली मात्र आपल्याला होती. अरे भूक बापाला लागायची रे पण जेवण मात्र आपल्याला होतं. म्हणून त्या बापाला कधी दुखू नको, त्या बापाची काळजी घे. आता मुलगी आपल्या आईच्या पाया पडते आणि आईला सांगते आई अगं लय कष्ट केलं आपल्या बापानं, कधी त्याला अरे तुरेच्या भाषेत बोलू नको बरं का, कधी वाईट त्याला बोलू नको बरं का. लय कष्ट करतो तो आपल्याकरता, लय कष्ट केले आमच्या बापाच्या बीपीच्या गोळ्या वेळचे वेळेला दे बरं का गं आई, त्याला कधी दुखू नको बरं का. चालले ग मी आता सासरी, चालले मी आता सासरी. माझ्या बापाची काळजी करायला आता कोणी राहणार नाही. आता ती मुलगी बापाकडे धाव घेते दादा. बाप हा शेवटीच आठवत असतो, शेवटीच आठवत असतो. 10 लाख रुपये हुंडा देऊन ज्यानं मुलीचं लग्न केलं ना दादा, मुलीच्या अंगावरती अक्षता पडल्या, आता मुलगी निघणार तरी तो बाप स्वतःकरता एक नवीन ड्रेस घेत नाही दादा, तो नवीन कपडे घेत नाही, तो बाप असतो बरं का दादा. म्हणून त्या बापाला कधी विसरू नका, कधीच विसरू नका त्या बापाला. त्या बापाचे आपल्यावरती खूप उपकार असतात. एक प्रसंग सांगतो, 5 मिनिटं घेतून संपवतो सेवा. 4 मुलं होते बापाला, 4
एकुलती एकच मुलगी होती. तुम्ही दिवाळी किती धूमधडाक्यात साजरी करा, किती फटाक्याच्या जल्लोषात साजरी करा, पण ज्या दिवशी त्या बापाची मुलगी माहेरात येते ना, तेव्हाच त्या बापाला खरी दिवाळी जाणवत असते. तेव्हाच त्या बापाला खरी दिवाळी जाणवत असते. माय बाप म्हणून सांगतो ऐका, मुलगी सासरी नांदत होती, दिवाळीचा सण जवळ आला, चार मुलं होती, मुलं वायली निघून गेले. आता बापाकडे पैसे येण्याचा मार्ग बंद झाला. अरे त्या बापाला माहिती, माझी मुलगी माहेरला येणार आहे, तिला पैसे दिले पाहिजे. पण तो बाप काय करायचा माय बाप, कोणी पाहुणा आला 100 रुपये दिले तर ते 100 रुपये जपून ठेवायच्या खिशामध्ये, कोणी पाहुणा आला 50 रुपये दिले तर खिशामध्ये जपून ठेवायचा. अरे माझी मुलगी येणार आहे दिवाळीला, माझी मुलगी येणार आहे दिवाळीला, आता माझ्याकडे दुसरे पैसे येण्याचा मार्ग नाही. तंबाखूचं व्यसन आहे आमच्या बापाला, तंबाखूचं व्यसन आहे आमच्या बापाला. दादा दुसऱ्याकडून उसनी पासनी घेऊन खातो, पण स्वतःचे पैसे कधी खर्च करत नाही. माझी तायडी दिवाळीला येणार आहे ना, तिच्याकरता पैसे जपून ठेवायचे, जपून ठेवायचे तिच्याकरता पैसे. दिवाळीचा सण जवळ येतो, ताई सासराहून माहेरला येते, धूमधडाक्यामध्ये दिवाळीचा सण साजरा होतो. आता दिवाळीचा सण संपतो, ती मुलगी सासरी जाण्याकरता निघते. तो बाप सांगतो, हे बाळू अरे मी जाऊ का रे ताईला सोडवायला, जाऊ का मी ताईला सोडवायला. तो मुलगा सांगतो, जा ना बाबा. अरे 70-75 वर्षाचा बाप आहे, स्वतःचं वजन ज्याला सांभाळत नाही, तो त्या मुलीच्या पैसे पिशव्या हातामध्ये घेतो आणि स्टँडकडे जातो. लगेच येत नाही बरं का बाप, लगेच तो बाप घरी येत नाही बरं का, कसा येईल बाप, येणं तू कसा येईल तू घरी, लगेच घरी येत नाही बरं का. त्या मुलीचं तिकीट काढून देतो, त्या मुलीला त्या शीटवरती बसवतो आणि तिच्या पिशव्या तिथं ठेवतो. सांगतो त्या फाटलेल्या शर्टच्या खिशामध्ये हात घालतो, मळलेल्या शर्टच्या खिशामध्ये हात घालतो, ते पैसे काढतो ताईच्या हातामध्ये ठेवतो. ती सांगते, राहू द्या ना बाबा, तुम्हाला राहू द्या ना, तुम्हाला कामं येतील, तुम्हाला राहू द्या, आता कोण देणार आहे तुम्हाला पैसे, राहू द्या ना. तो सांगतो, नाही ग मला माहिती नाही बाळूनं कशी साडी घेतली, माहिती नाही मला बाळूनं कधी कशी साडी घेतली. मुलगी काळी जास्त बापाचं, काळी जास्त मुलगी बापाचं. म्हणून प्रत्येक बहिणीला माझी विनंती, त्या बापाच्या काळजाला कधी छिद्र पडतील असं वर्तवणूक करू नका. तो बाळूनं कशी साडी घेतली मला माहिती नाही ताई, तुला कशी साडी घेतली मला माहिती नाही, हे राहू दे पैसे. मुलगी ती पैसे ठेवते. दादा बाप आता एक एक पायरी खाली उतरतो, लगेच येत नाही बरं का तो घरी, लगेच येत नाही, कसा येईल बाप, येणं तो एक एक पायरी खाली उतरतो आणि मागे वळून पाहतो. मुलीची आणि बापाची नजरेला नजर होते. दादा जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडावे, जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडावे. तसं मुलीचा आणि बापाचा आसुरचा बांध तुटतो, दोघं एकमेकाच्या गळ्यामध्ये घट्ट अशी मिठी पडते, माय बापांनो घट्ट मिठी पडते. हे दृश्य संपूर्ण बस बघत असते, संपूर्ण बस रडत असते, दादा संपूर्ण बस रडत असते. तेवढ्यामध्ये तो कंडक्टर येतो आणि त्या बसची बेल वाजवतो. तो डायव्हर मागे वळून पाहतो ना, तो डायव्हर सुद्धा रडत असतो. कोणी प्रवाशांना विचारलं, डायव्हर साहेब का रडताय तुम्ही, का रडताय तुम्ही, त्या डायव्हरनं सांगितलं, अहो मीही कोण्या मुलीचा बापच आहे, मी कोण्या मुलीचा बाप आहे. दादा मुलीचं बापाचं अगदी अतूट नातं असतं. म्हणून दादा फाटक्या धोतरातल्या बापाची आणि मळालेल्या कपड्यातल्या बापाची कधी लाज वाटू देऊ नका दादा, त्यांना जीवनभर आपल्याकरता त्याचं जीवन व्यतीत केलेलं असतं. त्या बापाची कधी लाज वाटू देऊ नका. अरे सचिन तेंडुलकर 22.5 फूट पळला तर कोट्यवधी तरुण पोरं टाळ्या वाजवतात. अरे आमचा बाप आयुष्यभर बांधाच्या ह्या कोपऱ्यापासून तर त्या कोपऱ्यापर्यंत आपल्याकरता फेऱ्या मारत होता, त्या बापाकरता कधी आम्ही टाळ्या वाजवल्या का. अरे नट्यानट्यांनी शरीर कमवलं आपल्याला आकर्षित करण्याकरता, नट्यानट्यांनी शरीर कमवलं आपल्याला आकर्षित करण्याकरता, पण आपल्या बापानं शरीर गमावलं आपलं आयुष्य प्रस्थापित करण्याकरता. म्हणून त्या बापाचे उपकार कधी विसरू नका, त्या बापाची कधी लाज वाटू देऊ नका बरं का मायबाप. अरे त्या मुलाची आई मृत्यू पावली, फक्त बाप आणि मुलगा राहतोय. बाप लोकांची तर काबड कष्ट करतोय, मुलाला शिकवतोय, लोकांची तर काबड कष्ट करून मुलाला शहराच्या ठिकाणी शिकायला पाठवतोय. मुलानेही त्या कष्टाचं चीज केलं, बाप लोकांची तर काबाड कष्ट करायचा, थोडे काही पैसे उरले त्या मुलाच्या शिक्षणाकरता पाठवायचा. मुलानेही कष्टाचं चीज केलं मुलांना कष्टाचं. एका बँकेचा मोठा साहेब झाला बँकेचा मोठा. बापाला वाटलं माझा मुलगा साहेब झाला, भेटण्याकरता जावं मुलाला, भेटण्याकरता जावं. 70-75 वर्षाचा बाप आहे, त्या बँकेपर्यंत जातो. आता तो साहेबमध्ये बसलेला दिसतो. दादा जीवनभर कष्ट केले होते आमच्या बापानं, जीवनभर कष्ट केले होते. बापाला आता आनंद असुर येतात, रडायला लागतो. आनंद असुर येतात आणि रडायला लागतो, माझ्या लेकरानं कष्टाचं चीज केलं, आता फक्त एवढ्या लोकांसमोर त्यांना मला बाबा म्हणावं. मी केलेले जीवनभर कष्ट, मी केलेले जीवनभर प्रयत्न, मी केलेले लोकांची ते काबाड कष्ट ह्याच मिनिटाला विसरून जाईल, ह्याच मिनिटाला विसरून जाईल.
बाप आनंद अश्रू ओघळत होता, रडत होता। तो मुलगा मधी बसलाय टेबलवरती, टेबलवरती फाईलचा ढीग आहे। कोण्या फाईलला यस, कोण्या फाईलला नो, कोण्या फाईलला यस, कोण्या फाईलला नो, सही चालली साहेबाची। चार चार पाच मित्र शेजारी बसलेले आहेत। एका मित्रानं बघितलं, अहो ते बाबा किती वेळचे तिथं थांबलेले, त्यांचं काहीतरी काम असलं पाहिजे, बोलवा ना त्यांना मधी। त्या बाबाला मधी बोलावलं जातं, एवढ्या मित्रांसमोर त्या मुलाला मात्र आपल्या बापाची लाज वाटते। अरे मळालेला शर्टमधला बाप होता, फाटलेला धोत्रामधला बाप होता, लाज वाटली मुलाला, वाटली त्या मुलाला लाज। त्या मित्रानं विचारलं कोण आहे ते, त्या मुलानं सांगितलं हे आमच्या इथं काम करणारे, काहीतरी पैशाची गरज पडली असेल म्हणून इथं आले दादा, माय बापाची लाज, बापाची लाज वाटली। त्या बापाच्या मनामध्ये विचार आला, अरे हे ऐकण्याच्या अगोदर मी मेलोय असतो तर काय फरक पडला असता, मी मेलोय असतो तर काय फरक पडला असता। दादा कोण्या कीर्तनकाराला वाटत नाही बरं का रोज मायबाप सांगावं, कोण्या कीर्तनकाराला वाटत नाही रोज मायबाप सांगावं बरं का। कीर्तनकार लोकांचं भांडवल संपलं म्हणून ते मायबाप सांगत नाही बरं का। लोकांचा असा गैरसमज झाला, अरे भेटलेत ना कधीतरी एखादे बाबा, ते सांगतात महाराज अहो चार मुलं आहे चार, आज एकही सांभाळायला तयार नाही म्हणून मायबाप सांगावे वाटतात। अरे भेटलीत ना कधीतरी एखादी आई, ती सांगते बाबा अहो चार मुलं आहे मला चार, आज एकही सांभाळत नाही, वांजे राहिले असते तर काय फरक पडला असता म्हणून मायबाप सांगावे वाटतात। अहो आम्ही मायबाप सांगतो यात नवलण्या बरं का, आमचा 7.5 वर्ष पुरुचे इतिहास सांगतो, सकळ तीर्थाची अधुरी जे का माता पितरी, ती सेवीचे किर शरीरे लोण की जे। 3.5 वर्ष पुरुचे इतिहास सांगतो, माय बाप केवळ कासी, त्याने न जावे तीर्थाशी तुका म्हणे माय बापे, अवघे देवाचे स्वरूपे म्हणून त्या मायबापाची लाज वाटू देऊ नका बरं का दादांनो, कधीच त्या मायबापाची लाज वाटू नका। जेवढा बाप कष्ट करतो ना तेवढी आई कष्ट करत असते आमच्याकरता, जेवढा बाप प्रयत्न करत असतो ना तेवढी आई प्रयत्न करत असते। दोनच मिनिटात सांगतो सेवा समाप्त करतो। आईन मुलगा राहत होते, तो मुलगा रोज शाळेमध्ये जायचा ना आपल्या आईला विचारायचा आई, रोज शाळेमध्ये जायचा आणि आपल्या आईला विचारायचा आई, अगं रोज मला मुलं चिडवतात, तुला एक डोळा नाही, तुला एक डोळा नाही, तुझ्या आईला एक डोळा नाही, तुझ्या आईला एक डोळा नाही, रोज मला मुलं चिडवतात, सांग ना आई तुला एक डोळा का नाही। आईला वाटायचं लहान आहे, जाऊ द्या बोलत असेल बोलत असेल, आई त्याला टाळून टाकायची, सांगत नव्हती। 10वीला गेला मुलगा, 12वीला गेला, त्याचा 12वीमध्ये 1 नंबर आला, गावानं ठरवलं त्याचा सत्कार ठेवायचा, गावानं त्याचा सत्कार समारंभ ठेवला, गावानं त्याचा सत्कार समारंभ ठेवला। सत्कार समारंभ ठेवल्याच्या नंतर त्या मुलानं सांगितलं, आई तू यायचं नाही बरं का शाळेत, तुला एक डोळा नाही, सगळे मला चिडवतात, आंधळीचा मुलगा, आंधळीचा मुलगा म्हणून सगळे मला चिडवतात, माय बापाची लाज वाटते दादा काही काही मुलांना। कधी माय बापाचं टेटस ठेवणार नाही, पण कोण्या हिरोचं टेटस ठेवल्याशिवाय राहणार नाही। माय बापाची लाज वाटायला लागली, लाज वाटायला लागली तरुण पोरांना, अरे लय कष्ट करतात ते आपल्याकरता, लय कष्ट करतात। त्या मुलानं सांगितलं, आई तू यायचं नाही बरं का, यायचं नाही तू शाळेमध्ये, तुला एक डोळा नाही, मला तुझी लाज वाटते। आईने सांगितलं, नाही रे येणार ना बाळू, कशाला येईल मी। आई निघून, मुलगा निघून गेला, सत्काराचा दिवस जवळ आला, त्या मुलाचा सत्कार होता, माय मावल्या निघाल्या, त्या माय मावल्याने सांगितलं, अगं चल ना तुझ्या मुलाचा सत्कार आहे। आईने सांगितलं, माझ्या मुलाला माझी लाज वाटते, त्यांना सांगितलं यायचं नाही तू, माझ्या मुलाला माझी लाज वाटते, त्यांना सांगितलं यायचं नाही, मला यायचं नाही सत्कारा करता। माय मावल्याने सांगितलं, तू एका कोपऱ्यामध्ये उभी राहा, पण चल सत्काराला, एका बाजूला उभी राहा। जास्तच आग्रह झाला म्हणून आई सत्कार करता गेली, आणि सत्कार करता गेल्याच्या नंतर त्या मुलानं आईला बघितलं, एका शिक्षकानं आईला बघितलं, स्टेजवरती सत्कार करता बोलवलं, तुम्ही एका चांगल्या मुलाला जन्माला घातलं, त्याचा नंबर आला म्हणून आईचा सत्कार करण्याकरता बोलवलं। मुलानं बघितलं, अरे मी माझ्या आईला नाही सांगितलं होतं यायला, नाही सांगितलं होतं ना माझ्या आईला मी यायला, तरी ती आली ना, आता आईचाच त्याग करायचा, लाज वाटली त्या मुलाला, आईचा त्याग केला, निघून गेला। खूप काही वर्ष उलटले तरी मुलगा भेटायला यायला तयार नाही, आता आई म्हातारी झाली होती। रोज वाट पाहिजी, आज माझं लेकरू येईल, उद्या माझं लेकरू येईल, रोज वाट पाहिजी, रोज वाट पाहिजी। एक दिवस राहुलच नाही त्या शाळेमध्ये गेली आणि विचारला, अहो माझा बाळू इथं शिकत होता ना, त्या शिपायाने सांगितलं, तुमचा बाळू इथं शिकत नाही आता, तो एवढा मोठा झाला का, तो आता शिकवायला लागला, या शाळेचा शिक्षक झाला, खूप मोठा झाला आता तो शिकवायला लागला। आता त्या शिपायाने त्या आईला त्या मुलाचा पत्ता दिला, सापडत 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 ती आई सकाळ सकाळची वेळ होती शहरामध्ये गेली, त्या मुलाच्या फ्लॅटपर्यंत गेली, दरवाजा वाजवला आणि त्या आईच्या त्या मुलाच्या बायकोनं दरवाजा उघडला, एक डोळा नसलेली आई बघितली आणि ती घाबरली, विचारलं कोण आहे तुम्ही, अजून आमच्या घरात भाकरी झाल्या नाही आणि एवढ्या लवकर तुम्हाला कुठून भीक द्यायची। आईनं अभिमानानं सांगितलं, तू ज्याच्या जीवावरती बोलतोय ना तो माझा मुलगा आहे,
तिने आपल्या पत्नीला पतीला आवाज दिला, हो ऐकलं का, ही म्हातारी म्हणते तुम्ही तिचा मुलगा आत इकडे या. तो मुलगा तिथं येतो, बघतो आता बायको समोर आईला आई म्हणायची लाज वाटते. बायकोला सांगतो तू मध्ये जा. बायको मध्ये जाते, तो आईला सांगतो आई अगं शिक्षणाकरता आड आली होती, शिक्षणाकरता आड आली, आता प्रपंचाकरता आड येते का, कशाला आली आमच्या संसारामध्ये. आई रडायला लागली, दादा रडायला लागली आई, आता आमच्या प्रपंचाकरता आड येते का, रडायला लागली बरं का. तिने सांगितलं नाही रे बाळू आता नाही येणार, आता तुझी माझी शेवटची भेट, आता पुन्हा तुला कधी मी दिसणार नाही. त्या आईनं त्या मुलाला बघितलं ना, आई निघून गेली, आणि आता आईनं आत्महत्या करायचं ठरवलं. पण आत्महत्या करण्याच्या अगोदर त्या आईने एक पत्र लिहून ठेवलं, आणि ते पत्र घरामध्ये ठेवलं आणि आईनं आत्महत्या करून ठेव घेतली. काही कालावधी उलटल्याच्या नंतर तो मुलगा गावाकडे आला, आता त्याला त्याची शाळा आठवली, आता त्याला त्याचं घर आठवलं, आता त्याला त्याची आई आठवली, आणि तो घरापर्यंत गेला, घराचा दरवाजा उघडला. त्या घराच्या दरवाजा उघडल्याच्या नंतर एका खात्यामध्ये आपल्या बापाचा फोटो बघितला, फोटोजवळ गेला, त्या फोटोजवळ एक पत्र लिहिलेलं होतं. त्या पत्रामध्ये असं लिहिलेलं होतं, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका, त्या आईनं सांगितलं बाळू चालले रे आता मी, आता परत तुला कधी दिसणार नाही बरं का, कधीच दिसणार नाही आता तुला मी. पण ऐक, तुला ज्या डोळ्याची लाज वाटत होती ना, त्या डोळ्याचं रहस्य ऐक काय आहे, ऐक त्या डोळ्याचं रहस्य काय आहे. त्या पत्रामध्ये असं लिहिलेलं होतं बाळू, अरे तू लहान होता रे लहान, तुझा बाप आणि आम्ही फिरण्याकरता निघालो, पण आमचा ॲक्सिडेंट झाला, त्या ॲक्सिडेंटमध्ये तुझा बाप जागीच गेला, आणि तुला मात्र दवाखान्यात नेण्यात आलं, आणि तुला एक तुझा एक डोळा ॲक्सिडेंटमध्ये गेला. डॉक्टर साहेबांनी सांगितलं आई 5 लाख रुपये खर्च येईल तुमच्या मुलाला डोळा टाकण्याकरता. आईनं सांगितलं अहो मीच लोकांचे काबड कष्ट करते, मीच लोकांच्या इथं कामाला जाते, मी कुठून 5 लाख रुपये आणणार, मी कुठून 5 लाख रुपये आणणार. एका मुलानं आपल्या आईला एका आईनं आपल्या मुलाला प्रश्न विचारला, बाळू यदा कदाचित जर माझा डोळा गेला तर तू काय करशील रे. बाळूनं सांगितलं आई तुला येवल्यासारख्या ठिकाणी घेऊन जाईल, तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करील, तुझा डोळा रिपेअर करील. आईनं पुन्हा प्रश्न विचारला, बाळू यदा कदाचित तिथेही माझा डोळा रिपेअर नाही झाला तर तू काय करशील. त्या मुलानं सांगितलं आई नाशिकसारख्या ठिकाणी घेऊन जाईल, तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करेल. आईनं पुन्हा प्रश्न उपस्थित केला, बाळू अरे यदा कदाचित नाशिकसारख्या ठिकाणी माझ्या डोळ्याचं ऑपरेशन नाही झालं तर काय करशील. मुलानं सांगितलं 2 एकर जमीन विकेल पण तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करेल. आई रडायला लागली, अरे ज्याच्याकरता काबड कष्ट केले ना तो आज म्हणतोय 2 एकर जमीन विकेल. आई मुलानं सांगितलं आई रडू नको, रडू नको आई, अगं मी तुझ्याकरता 2 एकर जमीन विकायला तयार आहे, पण यदा कदाचित जर माझा डोळा गेला तर तू काय करशील. आईनं सांगितलं दादा ऐक, अरे तुला मी येवल्यासारख्या ठिकाणी घेऊन जाणार नाही, तुला मी नाशिकसारख्या ठिकाणी घेऊन जाणार नाही, तुझ्याकरता 2 एकर जमीन विकणार नाही, तुझा जर डोळा गेला ना त्याच मिनिटाला मी माझा डोळा काढून तुला देईल, याला आईचं अंतकरण म्हणता दादा. आईनं सांगितलं अरे माझ्याकडे 5 लाख रुपये नव्हते, मी त्या डॉक्टर साहेबाला सांगितलं, डॉक्टर साहेब काहीतरी उपाय करा. डॉक्टरनं सांगितलं आई एक उपाय आहे, तुम्ही जर मला डोळा आणून दिला तर मी फुकट डोळा टाकून देतो. आईनं सांगितलं, आईनं कोणताही मागचा पुढचा विचार नाही केला, अरे माझं सौंदर्य दाखवायचं तरी कुणाला आहे, कुणाला दाखवायचं आहे माझं सौंदर्य. अरे मी माझा डोळा काढला आणि तुला टाकला, आता मुलगा रडायला लागला. आता पण वेळ निघून गेलेली होती जीवनातली आई बाप माय निघून गेली होती, आता रडून काय उपयोग आहे, विज लाभू नंदादीप कसा जाऊ मी मंदिरी. आता आई निघून गेली होती, आता मुलगा रडायला लागला. म्हणून जाण्याच्या अगोदर त्या माय बापाची सेवा करा, गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घाला, आणि मुलांना संस्कार कमो. आज संस्काराची खूप मोठी गरज आहे, आपल्या मुलांना संस्कार द्या. ही वारकरी संप्रदायाचे दिसतात ना दादा, प्रत्येकाला माझी एक विनंती, तुम्हाला 2 मुलं असतील ना, 1 मुलगा तुमचा आळंदीला टाका, आळंदीला टाका तुमचं. ही वारकरी संप्रदायाची ताकद सोपी नाही बरं का दादा, सोपी नाही वारकरी संप्रदायाची ताकद. तुमच्याच घरातला 10 वर्षाचा मुलगा असू द्या, स्टेजवरती असू द्या, पवित्र असं धोतर असू द्या, गोड असा शर्ट असू द्या, राष्ट्रपती तुमच्या गावाला येऊ द्या, त्या मुलाच्या पायावरती झुकतो. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे, म्हणून प्रत्येकाला माझी विनंती आहे, आपल्या मुलांना संस्कार द्या. आजच्या सेवेकरता उपस्थित